हिंगोली जिल्ह्यातील मौजे बरडा हे गाव सेनगावमधून वेगळं झाल्यानं या गावाचा नकाशा व्हेरीफाय होत नसल्यानं या गावातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा ऑनलाईन भरण्यापासून वंचित राहावं लागत असल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील मौजे बरडा आणि मकोडी या दोन्ही गावचे हे नकाशे व्हेरीफाय होत नसल्यानं शेतकऱ्यांना पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी अडचण निर्माण होत होती. परंतु मकोडी या गावची समस्या दूर झालेली असून बरडा या गावचा नकाशा व्हेरीफाय होत नसल्यानं शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी मोठीच अडचण निर्माण झालेली असल्यानं शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै असून ती अगदी 3 दिवसांवर येऊन ठेपली असल्यानं बरडा येथील सर्व शेतकऱ्यांना मधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पीक विम्यापासून त्यांच्यावर वंचित राहण्याची वेळ आली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी वळकुंडे यांना विचारलं असता मकोडी घ्या गावचा प्रॉब्लेम दूर झाला असून बरडा या गावचा नकाशा व्हेरिफिकेशन आणि आज उद्या दूर करून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याचं आश्वासन तालुका कृषी अधिकारी यांनी दिलं आहे. पीक विमा भरण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आलेली आहे आणि सेनगाव तालुक्यातील 2 गावांमध्ये सध्या पीक विमा ऑनलाईन भरण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता व त्यामधील मकोडी या ठिकाणचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि बरडा या ठिकाणचा प्रॉब्लेम हा कायम आहे. आपण काय सांगाल? आपल्या तालुक्यामध्ये जे काही 2-3 गावं होती ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी प्रॉब्लेम जात होता, तर आपण या 3 गावाची रिपोर्टिंगवरती जिल्हा लेवलला केलेली आहे आणि त्यामधल्या मकोडी गावचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि बरडा या गावचा पीक विमा भरण्याच्या समस्येवर काम करणं सुरू आहे. तर वरून मिळालेल्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि शेतकऱ्यांना विमा भरणं सोपं जाईल.